मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प 23 जुलैला म्हणजेच उद्या सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी सलग 7वा अर्थसंकल्प सादर करून विक्रम रचणार आहेत. यापूर्वी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अर्थमंत्री असताना सलग 6 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांनी 1959 ते 1964 या काळात 5 वेळा वार्षिक आणि 1 वेळी अंतरिम बजेट सादर केलं होतं. याशिवाय सीतारामन यांनी सलग 5 अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी चिदंबरम आणि यशवंत सिन्हा या अर्थमंत्र्यांनाही मागे टाकले. माजी अर्थमंत्री सी डी देशमुख यांनीही सलग 7 वेळा अर्थसंकल्प सादर केलाय. अशा परिस्थितीत 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर निर्मला सीतारामन त्यांच्या बरोबरीला येणार आहेत. राजकारणात येण्यापूर्वी सीतारामन ब्रिटनमधील कॉर्पोरेट जगतात काम करत होत्या. 2017 त्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री बनल्या. त्याआधी त्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री होत्या. अरुण जेटली आजारी पडल्यावर 2019 लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांनी मोदी सरकारमध्ये अर्थ खात्याची जबाबदारी स्वीकारली. निर्मला सीतारामन यांच्या नावे सलग 3रा मोदी सरकारमध्ये मंत्री म्हणून सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला असण्याचाही विक्रम आहे. 2019 निर्मला सीतारामन यांनी देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून पहिलं अर्थसंकल्पीय भाषण सादर केलं होतं. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी भारताच्या पंतप्रधान असताना अल्प कालावधीसाठी का होईना पण अतिरिक्त विभाग म्हणून अर्थ मंत्रालयाचा कारभार सांभाळला होता. केंद्रात 10 वर्ष बहुमतानं सत्तेत असलेल्या भाजपाला यावेळी लोकसभा निवडणुकीत बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्या. निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांनी शेतकरी, बेरोजगारीने त्रस्त तरुण, महिला आणि नोकरदारांच्या समस्यांबाबत सरकारला धारेवर धरलं होतं आणि ते त्यांचा हा नरेटिव्ह सेट करण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वीही झाले. अशा स्थितीत सरकार यावेळच्या अर्थसंकल्पात लोकांच्या अपेक्षांची कशी पूर्तता करतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आपल्या 3रा कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात सरकार महिला, शेतकरी आणि तरुणांसाठी तिजोरी उघडी करू शकतं. तरुणांसाठी रोजगार वाढवण्यासाठी नवीन उपाय बजेटमध्ये दिसू शकतात. तर महिलांना लखपती दीदी बनवण्याच्या भाजपच्या योजनेला पुढे नेण्यासाठी सरकार मोठ्या गुंतवणुकीची घोषणाही करू शकतं.